प्रगती प्रतिष्ठानच्या कामानिमित्ताने सतत दुर्गम भागात खेड्यात फिरताना एकदा रात्री येताना सगळ्या दूर काळोख बघितल्यावर मला जरा प्रश्न पडला की कुठेतरी बारीकसा एखादा स्ट्रीट लाईट किंवा घरातला दिवा का नाही दिसत आहे. म्हणून मी जरा चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की स्वातंत्र्याच्या 60 वर्षातसुद्धा कितीतरी खेड्यांना शेवटपर्यंत कधी एम एस सी बीची लाईन पोचलीच नाही. आणि मग मी एका ठिकाणी गेले तर ती बाई म्हणली की वहिनी जेव्हा रॉकेल दुकानात असतं तेव्हा मजुरीचे पैसे संपलेले असतात आणि जेव्हा पैसे खिशात मजुरीचे असतात दुकानात रॉकेल नसतं, कुठून दिवा लावू मी? हे जेव्हा त्या बाईचे शब्द ऐकले तर ती मला म्हण एवढंच बोलून थांबली नाही तर ती असं म्हणली की वहिनी या एम एस सी बीवाल्यांच्या नितीने लाईटीवाले शब्द वापरला, या लाईटीवाल्यांच्या डोक्यात तूच प्रकाश टाक आणि आम्हाला वीज दे. प्रत्येक गावांच्यामधनं जी फॉरेस्ट लँड आहे तर ते फॉरेस्टचे लोक पोल टाकू देत नाहीत आणि गावातले लोक वीज बिल भरायला पैसे नाही म्हणून मेजर पैसे लोक आकडी टाकून लाईट वापरतात. शेवटी प्रत्येक डिपार्टमेंट आहे त्याचा रेव्हेन्यू आहे या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये हा प्रश्न कुणाकडनं सुटेल असं वाटलं नाही. म्हणून मी याला पर्यायी काय हे शोधत असताना मला ही सौर ऊर्जा सापडली. जव्हार तालुक्याच्या अगदी टोकाला असलेली आणि वाडे तालुक्याशी जवळ असलेली अशी ही गावं निवडण्याचं कारण असं की एकतर दुर्गम आहे, कोणी तिथे जाऊन काही करणार नाही, त्यामुळे याच्यातले 5 पाडे आहेत की जे एकमेकापासून 2-3 किलोमीटर दूर आहेत. अशा मनमोहाडी, हेदोली, भाटीपाडा, वडपाडा, उंबरपाडा असे हे सगळे एका नदीच्या काठावरचे एका लाईनीतले जेवढे पाडे आहेत. मुळामध्ये ग्राम ऊर्जाने पुढाकार घेऊन ICICI बँकेकरता प्रोजेक्ट तयार केला, तो आम्ही एकत्र बसून त्याच्यावर चर्चा केली आणि हा हे प्रपोजल त्यांच्याकडे ठेवायचं आणि झालं तर 6 गावांचं मोठं काम करायचं असं मिळून ते केलं आणि ICICI बँकेने त्याला मंजुरी दिली. प्रोजेक्ट दॅट वी आर करंटली डुईंग ॲट जवाहर विच इज इन नाव पालघर डिस्ट्रिक्ट, अर्लियर ठाणे डिस्ट्रिक्ट. It's a 5-village kind of program, 5 villages and 2 small hamlets, 7 microgrids, which we are executing with the initial capital obtained from ICICI as part of their technology group. It's broadly in the nature of a grant, and we have done the local NGO which is helping us for this project is Pragati Pratishthan. So essentially it's a team of, you know, funds provided by ICICI, the local interaction, the social work, you know, where Pragati Pratishthan is involved and Gram Urja is involved right from surveying the village right up to designing systems and procuring the appropriate technology and implementing the villages. माझं नाव लक्ष्मण सोमाडोके. प्रगति प्रतिष्ठानचा मी ग्रामीण कार्यकर्ता. ह्या गावाशी गेल्या 15 वर्षापासून माझा संपर्क आहे. असं लक्षात आलं मला की ह्या गावात वीज नाही. प्रगती प्रतिष्ठान, ग्राम ऊर्जा आणि ICICI बँक यांच्या सहकार्यातून इथे हे पॅनल लावलेलं आहेत. गाव तसा खुशीत आहे. गावाच्या अगोदर आम्ही मीटिंगही घेतला. पूर्ण येणारा खर्च तुम्हाला करावा लागेल, लाईटचं बिल भरावं लागेल. लोकांचा उकार आला आणि लोक आज त्यांच्या घराला लाईट लागली. लोक सर्व खुशीत आहेत. हे पॅनल लावण्यासाठी जी जागा आहे ही ग्रामपंचायतची गावठणची जागा आहे. ही जागाही आम्हाला उपलब्ध ग्रामपंचायतीने दिली. हे जागा गावाची साफसफाई करणे, बांधकाम करणे हे सर्व लोक सहभागातून झालं आहे. सर्व गावकऱ्यांनी आम्हाला पुरेपूर मदत केली. आज हे काम उभं करताना 2-2.5 महिने झाले. जेव्हा जेव्हा गावाची गरज भागत होती, रेती आणणे, डबर आणणे, हे सर्व गावांनी लोकसहभागातून केलं. लोकसहभागाची 11 लोकांची कमिटी आहे, त्याच्यात महिलांचाही सहभाग आहे. आणि जे गावकरी जे लाईटचे पैसे गोळा करतील ते आम्ही येऊन नाही करणार. गावातले जे तरुण आहेत असे तरुणही आम्ही निवडलेले आहेत, त्यांचाच पैसा आहे, हे त्यांनी गोळा करा
आणि महाराष्ट्र किंवा दुसऱ्या बँकेत खातं ओपन त्याच्यात ते तुम्ही जमा करा. भविष्यात हे कधी बंद पडलं तर तुमच्याजवळ तो पैसा आहे, म्हणजे बंद कधीही पडू शकणार नाही. ह्या पद्धतीनं आमचं काम हे चालू आहे. आमच्या म्हणजे गावात हे सोलर 2 ते 1.5 महिना काम चाललं सोलरचं, आणि ते सोलरचं काम व्यवस्थित झालं ते आम्ही लोक गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलं. ते आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे जे सांगायचे ते आम्ही करायचो, म्हणजे जे रीती वगैरे डबर मिस्त्यांच्या हाताखाली जे काम असेल ते लोकसभा त्यांना म्हणजे मदत केली. त्याच्यापासून आम्हाला ते सोलर आता सध्या 2 दिवसापूर्वी चालू केलं, ते व्यवस्थित चालतं आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. ते आता आम्हाला असं उपयोगात येणार आहे की त्याच्यावर आम्ही उजेडात राहू शकतो, आणि उजेडातही राहू शकतो. त्याच्यावर आम्हाला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यावर फॅन चालू शकेल, किंवा बाकीच्या ज्या काय जगामध्ये घडतं आहे ते आता टी व्ही एखाद घेतला तर ते पण आम्हाला माहिती पडेल. याच्या अगोदर काहीच नव्हतं, काहीच कळत नव्हतं, पण त्याच्यापासून आता आम्हाला फायदा होईल. लाईट आल्यावर बरं वाटतं. आता आधी अंधारात राहायचे, राखेला न्हायचं, कसं काय बत्ती जळायची. आता लाईट आल्यावर बरं ना वाटते. शेतात जायची, अंधेर पडला तर बत्ती लावत कुठं जायचं, स्वयंपाक करायला. आता उजेडात करते. मुलं आली आता लाईट पेटवलं आहे. आता लाईट पेटवली चांगलं भारी वाटतं आता. For this project, we have used SMA inverters, which is the world leading manufacturer of inverters. We've used Panasonic solar panels. We've used LED lights from Havells. We've used Legrand equipment for safety features like circuit breakers, etc. The reason we use these kind of products, although they tend to be a little bit more expensive than their competitors, is that these are time tested. They don't fail in most situations. In remote locations like Jawahar, the cost of servicing a failed installation or a installation which does not work temporarily is much higher than that extra cost that we incur for you know, really high quality products. So we have made sure that we use extremely high quality products, and that's been a feature of most of our installations across the country. की अनेक गोष्टींचा समाज जीवनावर फरक पडतो. एक तर त्यांना पुष्कळांना टी व्ही बघायची इच्छा असते पण सुविधा नसते, आणि दुसरं मुलांच्या अभ्यासालासुद्धा. शेवटी आमच्या भागातली मुलंही कुठेतरी आश्रमशाळेत राहतात. काहीही संध्याकाळी काळोख पडला की त्यांच्या जीवनात कसलं काहीही नाही झोपण्याशिवाय. ह्याच्यातनं केव्हाही मुलांच्यावर, मग त्यांना वेगवेगळ्या सीडीज दाखवणं, चांगले संस्कार होणं, ह्याच्याकरता ज्याच्या घरात टी व्ही आहे त्याच्या माध्यमातनं गावातल्या मुलांच्याकरतासुद्धा काम करणं अधिक सोयीचं आहे. डेव्हलपमेंट ही तोंडी होत नाही, दुर्गमता असली तर त्याच्यावर मात करावी लागते, आणि त्याच्यावरूनच समाजाला आपल्या बरोबर घेऊन सातत्याने पुढे नेण्यासाठी पुशअप करावं लागतं. या सगळ्या गोष्टी करण्याइतकी आज 30 वर्ष या समाजाबरोबर काम केल्यामुळे समाजाची नाडी माहिती असणं आणि कुठल्या पद्धतीने त्याला पुढे न्यायचं हे सगळं समजून घेऊन करण्याची प्रगतीची क्षमता असल्यामुळे आम्ही हे करू शकतो. पण वीज आणि रस्ता या दोन गोष्टी एका वेळेला मिळवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तर तो यातनं साधेल, आणि पुढच्या 2 वर्षात काहीतरी काँक्रीट डेव्हलपमेंट करू शकू असा मला विश्वास आहे.